आजच्या मोहिमेत सगळ्यात जास्त वेळ जिला लागला आहे ती आहे स्नेहा. तिने 2 तास 5 मिनिटात सगळी मडकी विकलेली आहे. टोटल रक्कम जी कमवली आहे ती आहे 2300 रुपये, म्हणजे 2300 रुपये. श्रेजाला लागले आहेत 1 तास 29 मिनिटं आणि तिने कमवलेले आहेत 2800 रुपये. आता तिसऱ्या क्रमांकावरती जी आहे ती आहे रमशा. तिला लागले आहेत 1 तास 25 मिनिटं, अर्थात रक्कम 2800 रुपये. 2 नंबरवरती आहे संस्कृती. तिला लागले आहेत 1 तास 9 मिनिटं लागलेली आहेत, अर्थात रक्कम सेम आहे 2800 रुपये. आणि आजच्या मोहिमेची विजेती आहे रसिका, जिने 51 मिनिटात ही मोहीम पूर्ण केलेली आहे, अर्थात तिला सुद्धा रक्कम सेम आहे 2800 रुपये. चला विजेत्याला देऊयात आपण मजा. आणा रे बिर्याणी. ही बिर्याणी नाहीये, रसगुल्ला. हा एक वेगळा पदार्थ आहे, याला पोपटी असं म्हणतात. पोपटी मी बोलत होते ना खूप दिवस, ते मटक्यामध्ये करतात. रसिका अर्थात जे तुला नकोय तेच आहे. चिकन असत त्याच्यात, शेंगा पण असतात, चिकन, बटाटा पण. म्हणजे आता याच्यात काही वेज गोष्टी सुद्धा असू शकतात, काही तू निवडून खाऊ शकतेस. पण हे बक्षीस तुला मिळालेलं आहे, तुला कोणाबरोबर वाटायचंय तुझा प्रश्न आहे. सगळ्यांना दे, सगळ्यांच्या वतीने तू हे बक्षीस घे. पोळी असं चव लावून लावून दम लावतो आपण, माहिती ना दम तुमच्या भाषेत दम, तसं ते लावले जा, जागेवर जाऊ शकतेस. चला आता सजा देण्याची वेळ आलेली आहे, तर ते साहित्य घेऊन या. आज वेगळ्या प्रकारची सजा आहे, काय वाटत काय असेल सजा? माहित नाही मला, ये इकडे सांगतो. काय असेल शिक्षा सांग? सोपी शिक्षा आहे. ये हात हमको दे दे ठाकूर. हो मी नाही देणार. हात द्यायचे म्हणजे काय करायचंय? हात कापणार आहे का? बांधून ठेवणार तुम्ही मला? मग नाही, फक्त हात तुला मागे बांधायचे. नाही मग काय करायचं सांग. मी घालून ठेवले दिवसभर, पण मी बांधणार नाहीये माझे हात, कारण की मला नाही वाटत की मी काय रॉंग केलंय. ठीक आहे चल, नाही बांधायचे, आपण वेगळं काहीतरी करूया मग. ठीक आहे हे घे. थँक्यू. ही शाल ठेव, सजा द्यायला पाहिजे. पण तुला हातांचा वापर करायचा नाही आता. ठीक आहे ठीक आहे. आणि ज्या कोणाचं तुझ्यावरती प्रेम असेल ते तुला जेवू घालतील? नाही जेवणार. ठीक आहे. पण देतील ना तुला जेवायला? नाही पाहिजे मला. ठीक आहे. सगळेच हो म्हणतात, पण मला नाही आवडत ना लोकांना गोष्टी. आणि अशी तू खिशात हात घालून फिरू शकतेस, ते मी काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त खिशातून हात बाहेर काढायचा नाही आणि हाताचा अजिबात वापर करायचा नाही. ठीक आहे, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस.